जय भारत, मी राजेश, जागृती न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या विशेष घडामोडी। शासकीय वैद्यकीय महाविद्यालयों में MBBS के लिए प्रवेश, 11वीं 12वीं नीट और एम्स की संपूर्ण तैयारी के लिए महाराष्ट्र का एकमात्र IIT नांदेड और लातूर। सध्या सर्वत्र गणेश उत्सवाचे दिवस सुरू आहेत आणि सर्वजण गणेश उत्सव फार मोठ्या उत्साहाने साजरा करतात, परंतु अनेकांना गणपतीचा सत्य इतिहास माहीत नाही आणि तो आम्ही सांगण्याचा प्रयत्न करीत आहोत। बाळासाहेब ठाकरे यांचे वडील आणि राज उद्धव ठाकरे यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांनी 7 फेब्रुवारी 1958 रोजी खरा गणपती आणि काल्पनिक गणपती यांचे वास्तव सांगणारा लेख लिहिला होता। त्या लेखाचे आज गरज ओळखून आम्ही त्यांचे वाचन करीत आहोत। पाहूयात प्रबोधनकार ठाकरे यांच्या भाषेत गणपतीचे वास्तव। बुद्ध म्हणजे अष्टविनायक आणि गणपती बाप्पा मोर्या म्हणजे चंद्रगुप्त मौर्य। लोकशाही युगामध्ये देशाचा प्रमुख राष्ट्रपती आहे। तसेच प्राचीन भारतात राजेशाहीमध्ये गणसंस्कृती होती आणि त्या गणाच्या प्रमुखाला गणपती म्हणत। या प्राचीन भारतात एका राजघराण्यात सिद्धार्थ गौतम नावाचा राजकुमार जन्मास आला। तोच पुढे या गणसंस्कृतीमध्ये शाक्य गणाचा राजा झाला। कालांतराने सिद्धार्थाने बुद्धित्व प्राप्त केले। आता खरा गणपती आणि काल्पनिक गणपती यामधील फरक समजून घेऊयात। काही चालाक ब्राह्मण मनुवाद्यांनी खऱ्या गणपतीलाच काल्पनिक गणपती बनविला। बुद्ध हा शाक्य गणाचा राजा होता, म्हणून लोक त्याला गणराज असे म्हणत। त्याने बौद्ध धर्माची स्थापना करून तो शाक्य गणाचा प्रमुख झाला। गणाचा प्रमुख म्हणून लोक बुद्धाला गणाचा पती म्हणजेच गणपती असे म्हणत। पण ब्राह्मणांनी गणपतीचे ब्राह्मणीकरण केले आणि खोटा गणपती तयार केला। बुद्ध जेव्हा लोकांना धम्माचा संदेश द्यायचे तेव्हा त्यांच्या संदेशामधून दोन शब्द निघायचे, चित्त आणि मल। चित्त म्हणजे शरीर, मल म्हणजे मळ। तुमच्या शरीरातून मळ काढून टाका म्हणजे तुम्ही दुःखापासून मुक्त व्हाल असे बुद्ध म्हणायचे। पण ब्राह्मण समाजाने याचा सोयीस्कर विपरीत अर्थ लावून पार्वतीला शरीरातून मळ काढाव्यास सांगितला आणि त्यापासून एक बालक तयार कराव्यास सांगितला। तसेच बुद्ध हा नागवंशीय होता। पाली भाषेतला नाग म्हणजे हत्ती, म्हणजे बुद्ध हा हत्ती वंशातला होता। बुद्धाची आई महामाया निद्रस्त अवस्थेत होती तेव्हा तिच्या स्वप्नात एक हत्ती येऊन आकाशवाणी करतो की तुझ्या पोटी राजकुमार जन्मास येणार आहे। याचा अर्थ असा की हत्ती या बुद्धाच्या जन्माचे प्रतीक आहे। तसेच हत्ती या बुद्धाच्या धर्माचेही प्रतीक आहे आणि बुद्ध हा हत्ती वंशातला आहे, म्हणून ब्राह्मण समाजाने पार्वतीच्या मुलाला हत्तीचीच मान लावली। उंदराची किंवा बैलाची मान का नाही लावली? अष्टविनायक। जगामध्ये दुःख आहे हे सांगणारा सर्वात पहिला बुद्ध होता आणि दुःख नष्ट करायचे 8 मार्ग बुद्धानेच सांगितले। प्राचीन भारतात बुद्धाच्या अष्टांग मार्गाने दुःख नष्ट होते हे बुद्धानेच सिद्ध करून दाखविले। ज्याने अष्टांग मार्गाचे पालन केले तो दुःखापासून मुक्त होऊन कायमचा सुखी झाला। म्हणजे दुःखाला नष्ट करणारा बुद्ध होता आणि सुख मिळवून देणारा सुद्धा बुद्धच होता, म्हणून लोक बुद्धाला सुखकर्ता दुःखहर्ता असे म्हणत। पण ब्राह्मण समाजाने स्वरचित काल्पनिक गणपतीला सुखकर्ता दुःखहर्ता असे म्हटले। बुद्धाला अष्टविनायक म्हणजे 8 विनयाने परिपूर्ण अशा नावाने संबोधले जायचे। मुख्या प्राण्याची मान गणपतीला लावली अशा हिंसाचारातून जन्मास आलेला गणपती सुखकर्ता दुःखहर्ता होऊ शकतो काय? काल्पनिक गणपतीचे बुद्धित्व प्राप्त करून दुःखाला नष्ट करणारा अष्टांग मार्गाचा शोध घेतल्याचा पुरावा इतिहास सांगत नाही। मग तरीही काल्पनिक गणपती सुखकर्ता दुःखहर्ता कसा? बुद्धाने दुःख नष्ट करण्यासाठी 8 मार्गाचा म्हणजेच अष्टांग मार्गाचा अष्टशिलेचा शोध लावला, म्हणजे 8 मार्गाचा नायक म्हणून लोक बुद्धाला अष्टविनायक असे म्हणत। पण ब्राह्मण समाजाने काल्पनिक गणपतीला अष्टविनायक म्हटले। याचा अर्थ असा की गणपती हा दुसरा तिसरा कोणीही नसून बुद्धच आहे। पण ब्राह्मण समाजाने बुद्धालाच काल्पनिक गणपती बनवून बुद्धाचे अस्तित्व नष्ट केले आणि देवाची निर्मिती करून स्वतःला हा देवासमान मानून स्वतःचे आणि देवाचे श्रेष्ठत्व वाढविले आणि बहुजन समाजाला गुलाम केले। मोर्या।
पुढे चंद्रगुप्त मौर्य हा मौर्य वंशाचा गणपती झाला म्हणून ब्राह्मणांनी गणपती बाप्पा मौर्य अशा घोषणा दिल्या. मौर्य शब्दाबद्दल आजही भारतीय समाजामध्ये संभ्रम आहे. कर्नाटकमध्ये चंद्रगुप्त मौर्याने जैन धर्माचा प्रचार केला म्हणून या क्षेत्रामध्ये बरेच लोक स्वतःच्या नावापुढे मौर्य शब्द लावायचे. महाराष्ट्रामध्ये मौर्य आडनावसुद्धा मौर्य वंशाचे अपभ्रंश आहे. संत तुकोबाराय हे मौर्य होते. 14व्या शतकात एक मौर्य गोसावीच्या नावावर मौर्य शब्द जोडले गेले अशी थाप ब्राह्मणांनी मारली. ब्राह्मणांनी तुकोबारायांची आणि शिवाजी महाराजांची हत्या घडवून आणल्या. नंतर बौद्ध लेण्या आणि विहारांची ठिकाणं काबीज करून तेथे काल्पनिक देवी देवता बसविणे सुरू केले. कार्ल्याच्या बुद्ध लेणीत बुद्ध माता महामायेला ब्राह्मणी एकवीरा देवीचे स्वरूप दिले. जुन्नरच्या लेण्याद्री बुद्ध लेणीत गणपती बसवून त्याला काल्पनिक अष्टविनायक गणपतीचे प्रमुख ठिकाण केले. शेलारवाडी पुण्याच्या लेणीत शिवलिंग बसवून ठाण मांडले. कारण खरा इतिहास आहे की प्राचीन भारत हा बौद्धमय होता. अशोक सम्राटाने बुद्धानंतर संपूर्ण भारत बौद्धमय केला होता. पण ब्राह्मणांनी अशोकांचा वंश संपवून बौद्ध धर्मात विचारांची भेसळ केली आणि ब्राह्मणांनी 33 कोटी देवांना जन्म दिला. या भारत देशाचे खरेखुरे शाक्य गणाचे गणपती होऊन गेले. त्याच गणपती शब्दाचे ब्राह्मणांनी ब्राह्मणीकरण करून समाजात खोट्या गणपतीला जन्म दिला आणि काल्पनिक गणपतीच्या नावावर संपूर्ण समाजाला अंधश्रद्धेत बुडविले. आणि सण उत्सवाच्या नावावर ब्राह्मणांनी या समाजाकडून धन दौलत उकळण्यास सुरुवात केली. खोट्या गणपतीची पूजा करून ब्राह्मण धन दौलत मिळवतात. प्रत्येक सणाला आमचे धन ब्राह्मण घेत असतो.